राम मंदिर आप जाओ। चल बुरा तरी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे। तर आज आपण जाणार आहेत तर दिंडीगडला, आमच्या घराच्या समोर दिसत आहे, तुम्हाला दिसत असेल इथे समोर। आणि दूध पिला का? पिला पिला का? चालली कुठं? हां चालली कुठं? आज बाजी दाद सांग। आपण सोनाला इथे आलोय, सोनाला गावामध्ये, आणि इथून आपण नाशिक वरती आलो ना, नाशिक साईडने आणि राईट घेतलं इथून सोनाल्यावरून। आता इथून आपल्याला 10 मिनिट लागतील पोहोचण्यासाठी। माझ्यासोबत आज आहे माझा पार्टनर नवजीत भोईर। यात पावसामध्ये ते डोळ्याला येत आहे, ते काय बोलते त्याला, हा राजनी होते असं आम्ही ऐकलंय। खरं आहे का खोटं आहे माहित नाही, तुम्ही सांगा मला नक्की खरं आहे का खोटं आहे। ओके, आणि या पावसाने पूर्ण वाट लावलेली आहे ट्रीपची। पाणी कमी झालं तर बरं होईल ऍक्च्युली। सोबत काही घेऊन पण नाही आलं, छत्री नाही, रेनकोट नाही, काहीच नाही। कमी झालं तर खूप बरं होईल, कमी नाही बंदच झालं पाहिजे। तर मित्रांनो, मी निघतो इथल्या चालत ना, भाऊला चालायला कंटाळा आलाय, गाडी इथे खाली घेऊन या, लवकर जाते, पाहुणे तुमच्याकडे। अच्छा पाहुणे येणार आहे, ठीक आहे ठीक आहे, मी चाललोय चालत। आपल्याला चालतच जमतंय, आपल्याला नाही जमत गाडी। मी तिकीट बघतो, छत्री आहे का? तिकीट नाही, जा। तर निघूया आपण, सुरुवात करूया चालायला, भाऊ गेला आपला पुढे। आपण अर्धा 40 मिनिट लागतील वाटतं हा पठार चढायला, कारण की जड नाही, स्टेट चाढायचं आहे फक्त वरती वरती, एवढा थकवा पण जाणवणार नाही। सो आला ग्रामपंचायत सोनाळे दिंडीगडावर आलेले सर्व शिवभक्तांचं हार्दिक स्वागत। जय। असं नॉर्मल पाणी चालू राहिलं तर काय वाटणार नाही, पक्का जोरात नाही आलं पाहिजे भाई, नाही तर पूर्ण भिजून जाणार। मस्त भजन चालू आहे, हरी हरी जय जय नारायण नारायण हरी। राम मंदिर आहे, राम मंदिर आपल्या तिथंच पूजा चालू आहे। आपल्या समोर गोठा आहे गायांचा, हरकत नाही, आपल्याला भिजतच जाऊया, तिथं थांबून पण टाइम वेस्ट होतोय। खाला द्यायला काय नाही, माझ्याकडे नाही फक्त पाणी आहे। आता जस्ट 2 व्यक्ती भेटलेत भाऊ, कसं बोललं भाई फोटोग्राफर हो क्या? बोलतो नाही यार फोटोग्राफर नाही, यूट्यूब पे व्हिडिओज बनवतो डालतो बस। अच्छा चॅनल आहे? अच्छा मी मराठी आहेत का? बोलते हां मराठी आहे, मग मराठीत बोल ना। हो दे होय
दम लागलाय खूप खूप टायमानंतर ट्रेक करतोय मी. तुम्हाला तर माहिती आहे माझा व्हिडिओ खूप येत नाही, कधी अजून आलेला नाही, आज टाकली. आणि ऑलमोस्ट मी आता ठाण्यामधलाच व्हिडिओ बनवणार आहे, दुसऱ्या कोणत्या नाही. ऑलमोस्ट ठाण्यामधल्या व्हिडिओ असतील आपल्या. मला ठाण्या जो आपला आहे तो पूर्ण एक्सप्लोर करायचा आहे. मला माहीत नव्हतं ठाण्यामध्ये एवढंच प्लेस आहेत. मी जे मागच्या दिवशी रिसर्च केली तर खूप प्लेस असे होते जो कोणाला माहीत पण नाही, म्हणून मला ठाणा पूर्ण फिरायचं आहे. आणि तुम्हाला पण ठाण्यामधलं आहेत जागा त्या तुम्हाला सर्वांना दाखवायचे आहेत. सो फिरणार आता सह्याद्रीमध्ये, जरा भटकंती आपली कमी होईल. काही फोर्ट आहेत तेच फक्त करायचे आहेत मला, जसं की कलसुबाई झालं आणि हरिहर झालं. हरिहर तर मागच्या वर्षी केलं होतं आपण ऑक्टोबरमध्ये 12 तारखेला, तर आता या टायमाला करणार आहे, कारण की ते टायमाला खूप गर्दी होती, भयंकर अशी गर्दी होती. म्हणून तो जो एक्सपिरियन्स अनुभव घ्यायचा असतो ना तो एक्झॅक्टली मला भेटलो नाही, म्हणून हरिहरला परत भेट द्यायला जाणार आहे. आणि आलेपरी ती व्हिडिओची क्वालिटी पण एकदम खराब होती. सो आणि चांगल्या प्रकारे ती व्हिडिओ मी बनवण्याचा प्रयत्न करेन, कारण की माझा फेवरेट फोर्ड आहे. आणि कलसुबाई शिखरही चढवायचं आहे, कारण की लहानपणी मी ऐकलं होतं कलसुबाई शिखराबद्दल, आणि असं कधी वाटलं पण नव्हतं की मी ट्रेकिंग करेन आयुष्यात कधी, आणि कलसुबाई शिखर हा मी चढायला जाईन, कारण की महाराष्ट्रात सर्वात मोठा शिखर आहे. आय थिंक किती 7वी का 5वीला काहीतरी असं आय थिंक असेल. तेव्हा आपल्याला महाराष्ट्राचा सर्वात मोठा शिखर कोणता हा प्रश्न याचा, आणि महाराष्ट्राचा प्राणी कोणतं शेकरू असंही प्रश्न याचं आठवतात मला अजून. दे पाणी उदेस चला निघूया पुढे. नवजित वाट बघत असेल का, अजून येत नाही, हां असं नाही, अरे फोटोशूट करतो जरा असं काहीतरी आलं बघायला भेटलं का, आपण ते कॅप्चर करायचा प्रयत्न करतोय जेणेकरून तुम्हालाही दाखवत आहे. आणि तुम्ही पण दिंडीगडला शिवमंदिरात येऊन नक्की भेट द्या. चला पुढे जाऊया आपण का, अजून आपल्याला चांगलं बघायला भेटते का, दाखवतो तुम्हालाही. जरा अवघड रस्ता चॉईस केलंय, इकडून रोडवरच्या रोड बाय रोड जाऊ शकतो आपण, पण म्हणलं चला मगासून रोड बाय रोड चालते, जरा पायांना पण जरा या भेटू दे बाबा. पाय सरकतोय, पडण्याची 101% गॅरंटी आहे, पण आपण प्रयत्न करेन नीट पाय टाकायचं जेणेकरून पाय सरकला नाही ना. बूट पण आपलं ट्रेकिंगचं नाही म्हणून पोचलं तसं ऑलमोस्ट ते तशी आहे. पाय सरकतो बाई, ऐकायला येते का गेला आवाज, मोराचा आवाज येत होता. म्हणजे पूर्ण सिटी दिसते, कल्याण, भिवंडी, ठाणे. तुम्हाला मी थोड्या वेळेला सगळी माहिती सांगेन जेव्हा वरती जाईन तेव्हा अजून क्लिअर दिसेल. आपण वरती जाऊ. घर मेरा हो गया. तर आपल्या मागे एक पठार आहे, तिकडून आत्मे रोड एक तिथशी, आणि झाड लावायचा पण कार्यक्रम चालला आहे तिथे, जेणेकरून त्यावर. आणि तिकडून एक पठार दिसेल, तिथून अख्खी कल्याण सिटी दिसत असेल आय थिंक. आपला नवजित मला ह्याला इथपर्यंत आला. वा काय ग्रीन ग्रीन दिसतंय ना, क्लास एकदम. आयुष्याच्या क्षणाक्षणाशी बांधत से रेश मनाते, आठवणींना असा भी लगतो कंठाशी दाटून येते. तर आता फायनली आपल्याला तशी पूर्णपणे मंदिर दिसतोय. हा बघा शंकराचं मंदिर दिसतोय. आणि मी माझं स्वतःचं तथ्य वापरतो या गोष्टीमध्ये की मला असं वाटतंय का इथशी पहिले एक फोर्ट असू शकतो, कारण की आसपासच आपल्याला कल्याण दिसतो. इथे कल्याण बंदरगाव होता पहिले इथे, आणि तिथून पहिले मुरबाडवरून नाणेघाट आणि पुणे हैदराबाद ठिकाणी माल वाहतूक करत होती. आणि हा एक फोर्ट आयडिया असू शकतो की इथून बंदरगावावरती लक्ष ठेवण्यासाठी
वापरत असतील, कारण की इथून पूर्ण कल्याण दिसतोय. आणि इथं आजूबाजूला एक पण फोर्ट नाही, म्हणजे एक पण असा डोंगर नाही की जेणेकरून तिथं कुठला असा लक्ष ठेवू शकतो. आणि ह्यो एक इथं असा मधल्या भागी भिवंडीमध्ये जेणेकरून इथं लक्ष ठेवू शकतो. चला पुढे जाऊ. आणि आणि अजून एक गोष्ट आहे की म्हणजे मी ती सोशल मीडियावर वाटली होती, जेणेकरून असं वाटायचं की वाचली होती की इथंशी एक सोनाला गावामध्ये एक व्यक्ती राहत होता. तर ते व्यक्तीला स्वप्नामध्ये शिव भगवान आले आणि त्यांनी सांगितलं की मी या टेकडीवरती दगडाच्या आतमध्ये बुजून राहिलो मी आतमध्ये, तू मला काढ तिथल्या बाहेर, एक मोठा दगड आहे तिथून काढ. लोक अशी बघते की मी कुठला मोठा पाप केला आहे तिकडून चार साईडने. एनिवे आणि आकवड वाटते कधी पब्लिकमध्ये बोलायला, जेणेकरून आणि सवय करून घ्यायला लागेल आता नाही तर पुरू हलूहलू. तर कुठं तुम्ही तर नंतर तो गावामध्ये सांगतो ही गोष्ट, जेणेकरून लोकांना माहीत झाली, पण लोकही त्याला एळा बनवतात. मग पत्नीला सांगतो, पत्नी बोलते काय नाही काय नाही. मग लगेच दुसऱ्या दिवशी दोन तीन दिवसामध्ये परत तो स्वप्नात जातो आणि शिव भगवानला सांगतो की खरंच तुम्ही इथं असतील अस्तित्वात तर मी तुमचा म्हणणं या करेन. हात दुखायला लागलं बे. तुम्ही इथं खरंच असतील तर मी समजेन का शिव भगवान हा आहे. तर तो येतो एकटाच आणि तो पर्वतामधून काढतो शिव जो लपलेला असतो शिव भगवान. तर त्यांना तो शिव भगवान भेटत एक पिंडी. आणि आता तिथं वरती गेला महाराज, आता भरजी वगैरे भेटतील तर त्यांच्याकडून पण माहिती गोळा करून बघू आपल्याला, जेणेकरून माहीत भेटेल, जेवढी भेटेल तेवढी भेटेल. चला वरती जाऊ. लोक अशी बघते का मी मोठा पाप केला आहे. चल र, फायनली पायऱ्या लागल्यात आपल्याला आता इथून. तर शिव शंकराचं नाव घेऊ आणि पायऱ्या चढायला सुरुवात करू. ओम नमः शिवाय. अच्युतं केशवं कृष्णदामोदरं रामनारायणं जानकीवल नाळ सोडती लावणी जाते माया फायनली मंदिरापर्यंत आपण आलो एक आणि आपल्या समोर दिसतंय तो मंदिर आणि तीन डॉग्स आहेत, सो क्यूट. आमची मांजर इग्नोर करते, ते कुत्री पण इग्नोर करायला लागल्यात. इज्जत आहे का नाही गारे काल्या? हां इज्जत आहे का नाही मला? हां तू तर मेरा भाई दिख रहा है, मेरे जैसा ही दिख रहा है कालू कालू. यांनी क्यूट लागलाय. काले इन्सान काले आदमी हे अच्छे लगते, ज्यादा गोरा दिखना भी अच्छा नहीं होता. हां बराबर ना. वो काला लड़का इसी का होगा, 100% वो काला लड़का इसी का है. और वो हो इसके जैसे दिखते थे ना वो इसका है. अजून काय नाही, मंदिरात पाया पडून मग तुम्हाला परिसर दाखवतो. मंदिराबद्दल जरा असं विचारायचं होतं, जे मी सोशल मीडियावर पण ऐकलंय मंदिराबद्दल तुम्ही पहिले काय सांगायचं? हे मंदिर होतं मी समजा 2021 आणि जे आपली पुरातन याच्या वेळी सरकारी जे असतात ना का तपासतात किल्ले वगैरे किती पुरातन वगैरे, त्यांनी तपासल्याप्रमाणे 2300 च्या अगोदरचं ही मंदिर आहेत. म्हणजे
तिथे हे एक मंदिर आणि पातालेश्वर असे दोन मंदिर. पातालेश्वर तो जो खाली आहे आणि जी मी तुम्हाला सांगितली की स्टोरी की एक गावामध्ये व्यक्तीला तो स्टोरी तो स्वप्नात शिव भगवान आले ती हा मंदिर नसून तो खाली पातालेश्वर तो आहे आणि हे पाडलेली मंदिर आपली जे मोगल वगैरे पूर्व राजे महाराजे होते ना ते राजे महाराजे पूर्वी काय करायचे युद्ध झाल्याच्या नंतर आपल्या भावना एक हे कराव्यात दुर्मिळ व्हाव्यात म्हणजे भावना आणि त्याच्यामुळे मनबल फसावं याच्याकरता मंदिर धार्मिक स्थळ ते पाडायचे असं आणि त्यापैकी हे पाडलेली ही दोन्ही मंदिरं ही पाडलेली मंदिरं त्याचे जे मोठे मोठे दगड आहेत ते चारी बाजूने डोंगराच्या चारी बाजूने गेलेले आहेत असं म्हणजे तटबंदी होती म्हणजे पहिले फोटोज होता ना जेणेकरून कल्याण बंदरावरती मागे पण एक कोणतरी आजोबा सांगत होते जेव्हा मी कल्याणवरून येत होतो कारण इथे दुर्गाडी किल्ला जवळ आहे समोर त्या डोंगरावर तिथे माहुली किल्ला आहे हा तो दुर्गाडी किल्ला आहे आणि त्या हिशोबाने इथे ते हे असू शकत काय शकते कारण काय हे सर्वात उंच आहे म्हणजे कुठलेही येणारा माणूस किंवा परकीयांचा हल्ला तो तिथे समजण्याकरता हे आहे आणि दुसरी गोष्ट हे जे जागृत स्थान आहे इथं नुसतं शिवमंदिर नसून इथं माताजीचं पण मुख्य स्थान आहे कुठे खाली नाही नाही की इथेच ते जे माताजीचं जे आहे ते आता नवीन झालेलं आहे म्हणजे नवीन नुसतं तिथं बनवलेलं आहे पुरातन मधलं जे ओरिजिनल पहिलं आहे ते हेच आहे ते माताजीचं तुम्हाला मी हे दाखवतो हा जो माताजीचा दगड आहे हा पूर्वीच्या मंदिरातला एक आहे पूर्वी कसे असे मुखवटे वगैरे नसायचे असे दगड असायचे किंवा लाकडाचे असायचे त्याच्यातला नाही असंच येतो असेल तो कोरी हा मारुती पण तेव्हाच आहे आणि हा एवढा मोठा दगड आहे तर एवढी मोठी रुंद भिंत आहे तर तो आतल्या साईडनी पण आहे दगड म्हणजे एवढा रुंद आहे आणि हे इथले लोक सांगतात इथं जो नंदी होता इथला म्हणजे शंकराचं मंदिर हे इथलं पुरातन त्याच्यावरून सिद्ध होत आहे कारण इथे नंदी होता आणि तो नंदी कोणालाच जात नव्हता असं बरेचसे लोक हा नंतर तेव्हाचा जो पुरातन मंदिराचा जो नंदी होता तो आता पोगावच्या मंदिरात आहे पोगाव हा तर तिथल्या कुणीतरी भक्तांनी तो नेला म्हणजे बाकीचं पण भरपूर लोक यायचे आजूबाजूचे पण त्यांना तो जात नव्हता तर पोगावच्या मंदिरामध्ये तिथे तो आहे तो तिथे नेला त्याची सांगतात का बाबा थोडी किंचित वाढ होते जसं आपलं याला आहे ना आजा पर्वताला ऋषीची समाधी आहे तिची थोडी थोडी वाढ होते तसं सांगतात का ते नंदी थोडं वाढत आहे म्हणजे झेला तेव्हा छोटा होता आता तो बराच मोठा झाला असेल सांगतात तिथले काही लोक असतात नक्की जाऊन बघायला लागेल मला वाटते आता नक्की हां ते पोगावच्या मंदिरात आता ते दुकानवाले पोगावचे ते आणि त्या मंदिरात ते खाली आहे तो आणि हे याच्यावरून हे सिद्ध होत आहे की ही फार पुरातन मंदिर आहे केवळ एक भावना त्यांचं एक काय असायचं का या लोकांचं एकदा मनबल कसलं तर मग हे लोक युद्धामध्ये किंवा याच्यात आपोआप जसं आपण पाहतो का जर एखादा खेळ असेल किंवा एखाद्याशी आता इथे गणपती आहेत गणपती आणखी ती गावदेवी म्हणजे ज्याला मनकामना पण बोलतात म्हणजे मनातले आता हे एवढे घाट जे बांधलेले काही सोडून ठेवले तर हे आलेले काही आपल्या मनात इच्छा मागतात म्हणजे इच्छा प्रगट करतात आणि त्या हे झाले का मग जे बोललं असतं ते आम्ही हे करतात आणि तसे इथे तुम्हाला काय वाटतं की मंदिरात यातून काय केलं पाहिजे का मंदिरात पहिली गोष्ट का आपण पाहतो का बाकीची आता समजा शिर्डी आहे शिर्डी मी पहिल्यांदा 76 गेलो होतो शिर्डीला तेव्हा म्हणजे साईबाबाचा पुतला आपल्या गणपतीच्या मूर्ती एवढा होता तिथे आणि तो असा बाहेरच होता म्हणजे हा कसा आहे असा छोटा त्या देशाखाली होता त्यांचा तो बसायचा दगड होता लिंबाचं झाड होतं आणि राहण्याकरता तसं एक चार एक थोडीशी एक बिल्डिंग होती बाकी काही नव्हतं पण त्या लोकांनी त्याची प्रसिद्धी केली मी पण ऐकलं जेव्हा सुरुवात केली पासून सुरुवात केली तसं हे मंदिर प्रसिद्धी येण्याकरता किंवा हे भिवंडी आणि ठाण्याची छान आहे असं बघायला गेलं मुला तिथे पाण्याची व्यवस्था नाही पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे येणारा जाणारा त्याला पाणी भेटत नाही आता तसं काय चाललंय होत त्याच्या मनात जेव्हा येईल तेव्हाच होईल आपण काही होणार नाही त्याच्या जेव्हा मनामध्ये येईल भगवंताच्या तेव्हा ते होईल आणि
आपले प्रयत्न करत राहायचं, प्रयत्न करत राहायचं, तर त्यांना ती स्टपला जे करायचं आहे ते एखाद्या भक्ताच्या मनामध्ये ते कल्पना हे करून किंवा एखाद्या चांगल्या माणसाला ते बोललो तुम्हाला की खाली जो मंदिर ते दिसलं ते एक व्यक्तीला जे स्वप्नामध्ये भगवानच्या मंदिरात आहे तो कुठला होता तो नक्की? तो इथला इथे एक पाडा आहे, हां म्हणजे तो पाड्यावरचा पाड्यावरचा तो आहे, त्याचं त्याच्या मुलाचं नाव सदानंद आहे, तो त्या मंदिरावर येतो, त्याचा मुलगा एक त्या मंदिरावर असतो, म्हणजे ती खरी का स्टोरी आहे? हां हां, ते पूर्वी तसे जेव्हा ती मंदिरं पाडली आणि हे केलं तेव्हा त्याच्या एवढी वर्ष झाल्याच्यानंतर ती माती जाऊन जाऊन किंवा ते लोक काय बुजून टाकायचे ना, उद्ध्वस्त करायचे, म्हणजे ते बुजून टाकायचे दिसायला, आणि आता पण काही ठिकाणी मंदिराची बाहेर निघून करतात. आणि दुसरी गोष्ट अशी आहे का तिथे हे झाल्याच्यानंतर तिथे जे लोक राहायचे पूर्वीच्या आजूबाजूला ते लोक ते गाव जागा सोडून गेले, आणि त्याच्यामुळं मग ते सतत पावसामुळं दरी कोसळणं हे ते त्याच्यामध्ये ते झालं नाही. तसं म्हणजे जिथं आली आपली लोक असतात ती तिथून हटतात लगेच ऑटोमॅटिकली, त्यांनी कोणता त्रास नाही झाला पाहिजे. हां, त्यामुळं त्याच्यामुळंच त्या तिकडंच तिकडे झाली, पण ते आता झाले पुन्हा त्याची की इथे कुठल्याही एरियामध्ये एक टनल आहे, टनल जे सर्व सांगतात तो टनल म्हणजे ब्रिटिश सरकारने बांधलेली जेव्हा पाईपलाईन ते शुद्धीकरण आहे समोरचं त्या शुद्धीकरणातून आपल्या पाईपलाईन पर्यंत बांधलेलं ते एक डक लाईन त्याला म्हणायचे ब्रिटिश सरकारने जेव्हा मुंबईला पाणी दिलं तेव्हा ते त्यांच्या लाईन पर्यंत त्या पाईपलाईन पर्यंत ते पाईप जायचं की नाही त्यांनी जसं आपण गॅलरी वगैरे जाण्यासाठी एक मार्ग मार्ग पाणी जाण्यासाठी, परंतु तो म्हणजे जसं कॅनल वगैरे बांधतात किंवा धरणाला आतमध्ये जे स्टोरी एक सोशल मीडियावरतीच बघितली ते असं एकदम सिमेंटनी असं झाकलं होतं, एक ठिकाणी फक्त खड्डा पडलं होते कुठला ते आता एवढी वर्ष झाली ब्रिटिश सरकारने बांधलेले आहे ते, त्याच्यामुळं मग ते आता नादुरुस्त झालेलं आहे आणि त्याचा उपयोग पण करत नाही, पण त्याच्यामुळं ते दोन दिवस बंद झालंय, त्याच्यात गा आलेले ते सर्व झालेले आहेत, काही ठिकाणी मोठं पण झालेली बरंचसं त्रासच झालेलं आहे, त्या डोंगरावरून समोरच्या डोंगरावरून तो असा वर्षा देऊन आणि इकडे आलेला आहे. धन्यवाद बाबा, खूप चांगली माहिती आहे इंजिनिअरवरून, आता मला वाटलं ती खरी होती वाटलेली काही कसं पण दिसतो बादलेश्वर माहिती काही सोशल मीडियावर खोटी पण असू शकते ना, आता हे सर्व झाडं आलेत ना त्याच्यामुळं ते नाहीतर इथं दिसतंय कुणाली म्हणजे त्या डोंगराचा पायथा ह्या डोंगराचा पायथा आणि त्या डोंगराचा पायथा त्याच्या मध्ये मध्ये येते का? हां, सर्व डोंगरांचे पायथे नक्की आता जाऊन नक्की बघेल ना. इथून रोड नाही का इथून खालून खाली जो तो पाईपचा रस्ता बनवलाय ना आता तिथून पुढे सरळ पुढे त्याच्याच ऑपोजिट साईडला तो खाली एक रोड जातो तो कोणत्या तो हे पर्यटक स्थळ असल्यामुळं ते येतात ना फिरायला, ते असे कडे वगैरे आहेत ना म्हणजे दगडांच्या वगैरे जाऊन बसतात तसं आहे, काळजी घेतली पाहिजे जाता पण ठीक आहे बाबा, चांगली माहिती आहे आवडतो. तर आता तुम्ही बाबांची बाबाई जे सांगितलं ते ऐकलं जाईल, टॉपवरती आलो आहे तुम्हाला मी आता इथल्या एरियामध्ये कुठला कुठला काय काय दिसत आहे तुम्हाला मी सांगतोय, ही पूर्ण आपल्याला दिसतं ही भिवंडी सिटी अशी अशी डायरेक्ट ही नदीपर्यंत नदीच्या ते साईडला कॅमेरामध्ये कॅप्चर नाही आणि इकडे थोडीशी डोंबिवली आहे इकडून ठाणे ना ठाणेचा हा भाग आहे ना हा भाग आहे ना हा, तर इथशी घाट घाटबंदर रोड आहे आणि तो दिसतो तिथं अशी डोंगरेशी डोंगर आहे माऊली कोण आहे सॉरी तिकडे माऊली आहे आणि ठाणे ठाणेमध्ये देवीचं नाव आहे ना मुंब्राला तिथशी ती दिसते हा डोंगर हा मुंब्रा देवीचा डोंगर आहे आणि या साईडला आपला मलंगगड पडतो आहे बदलापूरमध्ये साईडचा तो दुःखामध्ये पूर्ण लपला आहे कारण की दुकान इथं मला तर वाटतंय थोडं जे दिसतं प्रदूषणच दिसतोय मला जास्त तरी कारण की इकडे पूर्ण फॅक्टरी चालू आहेत त्यातून धूर येत आहे कॅप्चर नाही होत, मी आधी पहिले व्हिडिओ काढले त्यात कॅप्चर झाले असेल तर मी ते बघा. सो खाली जाऊ आता आपण
कालू, ये है कालू, ये है भूरा। मैंने अभी अभी इसका नामकरण करा है, तो आपको पता है इसका नाम कालू और इसका भूरा, भूरा पांडरा, भूरा पांडरा इसको बोला, भूरा पांडरा। आठ नौ पांडरा है, नाम इसका भूरा है और एक पूरा काला है। आठ नौ भी काला, नाम भी काला, नहीं वाइट, वाइट बोल सकते इसको, इसको इसको ठीक है। यह है भिवंडी आमची। चल भूरा भुऱ्या भुऱ्या पांढऱ्या टाटा, मी चाललो घरी, भेटू परत कधी आल्यावरती। आम्ही घरी जाणार होतो कारण की याला पण बाहेर जायचं आहे आणि काम होतं याला बाहेर जाऊन, तर आता डिसाईड केलं की तो काम थोड्या टायमाने करू, जसं बाबांनी सांगितलंय। तर उत्सुकता पण वाढलेलं आहे की पातालेश्वरला भेट द्यावी, जाऊन तिथं बघावं नक्की, कल तिथलं दगडांचं कोरीवकाम वगैरे कसं आहे, मंदिर कसं आहे, ते मला बघायची खूप इच्छा आहे कसं आहे, तर आपण तिथं जाऊन बघू। तो भैरवनाथांचं मंदिर आहे, इथं छोटासा वडाच्या वडच झाल्या, वडाचं झाड आहे, त्याच्याखाली शिवपिंड बांधलं, एकदम कम्प्लीट, एकदम क्लास वाट, एकदम मधल्यामध्ये आहे, एकदम मधल्यामध्ये आहे। अश्रू पुसतो लकीर देतो हास्याची, पराभूताला चाहूल देतो भविष्यातल्या भाग्याची। आयुष्याच्या क्षणाक्षणाशी बांधत से रेश मनाते, आठवणींना असा भी लगतो कंठाशी दाटून। पातालेश्वर मंदिराजवळ आलो, ट्रेक करून 20-30 मिनिटाचा ट्रेक असेल आय थिंक ना बाबू, 30 मिनिटाचा ट्रेक असेल ना। ओम त्र्यंबकं यजामहे वारित्निह बंधना मुक्ते मुक्ते अमृतम। ओम नमः शिवाय। हे या गायचं मुख आहे, गायचं मुख आहे, गाय मुख आहे। आणि हा ही मूर्ती कसली होती? एक भैरवनाथ आहे, हे साईडला कोपऱ्यात येते घोड्यावरती, साकेश्वर, आणि ते भैरवनाथ आहेत। आणि हे कधी, किती जुने आहे? भरपूर ना, 21। ठीक आहे ठीक आहे, थँक्यू, खूप जुनं वाटतंय। कारण की तिकडेशी पण ना अख्खी एरियामध्ये आपल्याला बघतं ना, इथेशीच बघतं काम। हा कधीच भिवंडीचा मी हा कोपरा कधी बघितला नव्हता, जेव्हा पण मी कधी दिंडीगडा आलो ती कधी तिकडे या साईडला आलेलो नाही, मी आजच आलो आहे। तर आपण घाम पण तिकडलं आहे, पण ट्रेक करून चांगलं वाटतंय, असं वाटतंय की मी सह्याद्रीमध्ये आलो आहे, इथून हा व्ह्यू बघल्यावर, कारण की याच्या मागे पण डोंगर दिसत आहे ना, सगळीकडे जंगलीच जंगल दिसत आहे सर। तुम्ही बघा ना, हा डोंगर आहे, इकडे डोंगर, असा पूर्ण जंगल दिसतो, वाईब्स येतात त्याच्या, वाटतं माऊली फोडला आलो आहे। मंदिर परिसरात स्वच्छता राखा। चला आपण निघायची तयारी करू, आपण घरी जाऊ आता। महादेव, हर हर आपला घरी जाण्याचा टाइम झाला आहे। आता मी भिवंडीमध्ये आहे, मी नाशिक हायवे या रोडनी नाही गेलो, मी भिवंडीमध्ये थोडं काम आहे जरा, आज रविवार पण आहे आणि श्रावण पण आहे, तर भाजीपाला घेण्याचा विचार आहे का? भाजीपाला, भाजीपाला, मटन चिकन नाही रे भाऊ, मी शाकाहारी, शुद्ध शाकाहारी माणूस आहे, शाकाहारी, आपल्याला शाकाहारी जमत नाही, तुम्ही घ्या मग मटन चिकन तंगडी कबाब, आम्ही नेतो पाला वाचवला, नेतो आम्ही, खातो। मशरूम न्यायला लागतील, मशरूम मध्ये ना डाळ टाकली ना, आपले डाळच बोलतात ना, चरबी टाकतात ना ती लग्नाच्या वेळी, चणा डाळ, हा चणा डाळ आणि मशरूम, वा ती खाल्ली ना तर फील येते मम्मीच्या हातचं, ते जेवण खाल्लं ना तर असं फील येते, मी मटन खाल्लं आणि तेच, हा मटन खाल्लं, अरे पण फेल होत आहे ना, तसंच खाल्लं, पहिले खातो ना, फील, फिलिंग, फेल, फेल, एफ डब्ल्यू एल, फील होत ब्रो। सो तर कशी वाटली व्हिडिओ? आय होप तुम्हाला आवडली असेल, आणि तुम्ही माझी व्हिडिओ आसपास तुम्ही कोण पण जे बघत असेल भिवंडी ठाण्यामधून बघत असतील तर नक्की भेट द्या, आणि बाहेरचे पण तुम्ही असतील तर नक्की भेट द्या आमच्या भिवंडीमध्ये, आमच्या
भिवंडी मध्ये तुम्हाला भिवंडी मध्ये आतमध्ये येतात तुम्हाला वाटत असेल का अशीच आहे नॉर्मल आहे पण कधी बाहेर पण बघा भिवंडीच्या बाहेर आतमध्ये पण काही का असं प्लेस आहेत ते कोणाला माहित नाही ते पण खूप भारी आहेत ते मी तुम्हाला दाखवणारच उदाहरणार्थ शांतीनगर प्लस नदीनाका नई वस्ती शांतीनगर सर्वात भारी शांतीनगर आहे आमच्या भिवंडीमध्ये आला तर कधी वाटलं तर गाईड स्वतः मी करेन शांतीनगर साठी हा तर नवजीत खूप दिवसाने ट्रेक केलं आपण कसं वाटतंय तुला तर कसं वाटतंय बरं वाटतंय ठीक आहे नवजीतला बरं वाटतंय पण मी खूप दिवसातून ट्रेक केलाय तर जरा पायांना जरा तकलीफ झाली दुखतात पाय पण ठीक आहे आज रविवार होतं ना कामाला जाऊन जाऊन एकच सुट्टी असते आपल्या रविवार माझ्या तर जॉब मी ज्या फील्डमध्ये जॉब करतो त्या तर सुट्टीचा नामोनिशान नाही सुट्टी कधी भेटेल काय सांगता येत नाही ते पण रात्री टायमावर सुट्टी समजते म्हणजे प्लॅनही काही करता येत नाही नवजीतला थँक्यू बोलेन कारण की त्यांनी मला 2 वाजता रात्री फोन केलं की बोलतं दिंडी गडाला चाललो येतो नशीब मी ऑनलाईन होतो नाहीतर मी 11 वाजताच झोपतो मी मग त्याचं कॉल उचललं आणि बोललो की ठीक आहे येतोय मी मम्मी बोलत चला ब्लॉग पण बनवू रिसर्च केलं मी जरा ब्लॉग बनवण्याची तयारी केली सो ही आहे आमची भिवंडीचा यो ब्रिजवरती आहे आम्ही तर थँक्यू भेटूया लवकरच नवीन एक ब्लॉगमध्ये नवीन एक नवीन प्लेसवरती आणि हां सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले असेल तर नसेल आवडली तरी पण सबस्क्राईब करा हां अजून बोलायचं होतं की तुम्हाला पैसे लागत नाही ते रेड बटन दाबण्यासाठी पण आम्हाला फिरायला व्हिडिओ बनवायला मेहनत लागते ओके तर नक्की करा